मामा आणि भाच्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीत 8 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाच्याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. गणेश खरात आणि आकाश दुडामतल असं सख्ख्या मामा भाच्याचं नाव आहे, तर चुलत मामा देखील तोडफोडीच्या घटनेत सहभागी आहे. दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भाचा गणेश खरात हा मूळ औरंगाबादचा असून तो नुकताच आकाश घुडातमल मामाकडे आला होता. तसेच चुलत मामा योगेश देखील शेजारीच राहतो. रात्री उशिरा तिघांनी मद्यपान करून सांगवी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या 2 टेम्पो आणि 6 कारला लक्ष करत दगड आणि सिमेंटच्या ब्लॉकने 4-चाकी गाड्यांचा काचा फोडल्यात. या सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान सांगवी पोलिसांनी काही तासातच या आरोपीला जेरबंद केलंय. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील करत आहेत आणि आरोपी मामाचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आलंय. काल रात्री 2:20 सुमारास ही घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये ज्या वाहनाची तोडफोड झाली त्यातील एक वाहनचालक गाडीमध्येच असल्यामुळे या प्रकरणातील नेमकी वेळ समजून आली. त्या वेळेच्या आधारे आम्ही आमच्या DBच्या अधिकारी आणि स्टाफ कर्मी त्याची वेगवेगळ्या चौकातील त्या वेळेच्या अनुषंगानं वेगवेगळे फुटेज तपासले आणि त्याचं अॅनालिसिस करून लक्षात आलं की फिरदीच्या सांगण्याप्रमाणे जी 3 व्यक्ती होत्या त्यांनी ह्या गाड्यांची तोडफोड केल्याचं निष्पन्न झालं. सखोल तपास PSI श्रीकांत पाटील आणि त्यांच्या टीमने करून या तिघांची ओळख पटवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्यापैकी गणेश खरात हा चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर 2 फेमस चौकातील जे आहेत संशयित त्यांचा तपास सुरू आहे.